सलून ब्यूटी पार्लर सुरू करण्यास परवानगी देण्याची मागणी अहमदनगर सलून ब्यूटी पार्लर व्यावसायिकांनी निवेदन शिवपुत्र शंभूराजे प्रतिष्ठानच्या वतीने अहमदनगर जिल्हाधिकारी यांना देण्यात आलंय. योग्य कारवाई न झाल्यास अन्यथा शिवपुत्र शंभूराजे प्रतिष्ठानच्या वतीने तीव्र आंदोलन करण्यात येईल असा इशाराही यावेळी देण्यात आलाय. कोरोनाचा प्रादुर्भाव होणार नाही याची काळजी घेऊन योग्य नियम अटीवर सलून दुकाने चालू ठेवण्यास परवानगी मिळावी अशी मागणी करण्यात आली आहे. नाभिक बांधवांच्या भावना शासनापर्यंत पाठवू असे जिल्हाधिकारी यांनी सांगितलं. यावेळी शिवपुत्र शंभूराजे प्रतिष्ठान संस्थापक अध्यक्ष हर्षद विनायक शिर्के पाटील, शिवपुत्र शंभूराजे प्रतिष्ठान प्रदेश संपर्क प्रमुख महाराष्ट्र राज्य विनायक दत्तात्रेय शिर्के पाटील, शिवपुत्र शंभूराजे प्रतिष्ठान प्रदेश उपाध्यक्ष महाराष्ट्र राज्य चंद्रशेखर दत्तात्रेय शिर्के पाटील, तसेच शिवपुत्र शंभूराजे प्रतिष्ठान प्रदेश संघटक महाराष्ट्र राज्य विलास दत्तात्रेय शिर्के, प्रतिष्ठानचे प्रवक्ते महाराष्ट्र राज्य राहुल विनायक शिर्के पाटील, शिवपुत्र शंभू प्रतिष्ठानचे विद्यार्थी सेनेचे प्रदेश संघटक महाराष्ट्र राज्य शुभम चंद्रशेखर शिर्के पाटील, जिल्हा कार्याध्यक्ष आशिष प्रकाश हजारे, जिल्हा प्रमुख नगर श्री संदीप दारकुडे, जिल्हा उपप्रमुख वैभव मुंडलिक, प्रतिष्ठान शहर प्रमुख रोहित शिंदे, उपशहर प्रमुख नगर अशोक शिर्के पाटील, शहर संघटक रमेश धनु निकम, शहर कार्याध्यक्ष दिलीप औटी, प्रतिष्ठान शहर सचिव नगर विलास बिडवे, लहु योद्धा ग्रुपचे अध्यक्ष आकाश लोखंडे, शंभूराजे प्रतिष्ठानचे कार्यकर्ते सागर आवळे, अनिल शिंदे, अजय शिंदे, आकाश साभळे, अजय शिंदे, सनी उमाप, आकाश जाधव, अभिषेक शिंदे आदीसह कार्यकर्ते उपस्थित होते. सलून गोवा ब्युटी पार्लर व्यवसायांसाठी उघडण्याची परवानगी देण्यात यावी आणि सलून व्यवसाय या दुकानदारांना आर्थिक पॅकेजची मदत करण्यात यावी. अनार्थ नाभिक सेवा संघाच्या वतीने तीव्र स्वरूपाचे आंदोलन करण्यात येईल.